बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गेल्या वर्षी रात्री 12 नंतर डॉल्बी वाजवण्यास कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली होती. यंदाही गणेश उत्सवादरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीसह पारंपरिक वाद्यांना रात्री 12 नंतर बंदी असेल असं शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं पोलीस दलावर बंधनकारक आहे, त्यामुळं गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सहकार्य करावं असं आवाहन टिके यांनी केलंय. गणेशोत्सवामध्ये डॉल्बीसह पारंपरिक वाद्यांचा दणदणाट असतो, पण रात्री 12 नंतर डॉल्बीसह इतर वाद्य वाजवण्यास न्यायालयानं बंदी घातली आहे. यंदा सुद्धा कोल्हापूर पोलीस दलाकडून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सध्या संपूर्ण शहरात गणेशमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी होतीये. नियमानुसार रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावता येत नाही. उत्सव काळात ही वेळ रात्री 12 पर्यंतची आहे, पण 12 नंतर डॉल्बी आणि अन्य वाद्यांवर बंदी असेल. अगदी यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतही रात्री 12 नंतर डॉल्बी किंवा पारंपरिक वाद्य वाजवण्यास मनाई असून त्याची कडेकोट अंमलबजावणी करणार असल्याचं शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जे पारंपरिक वाद्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे काही संभ्रम आहे ते मी आपल्याला सांगतो की माननीय कलेक्टर साहेबांचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक या दोन्ही गोष्टींना बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्य सुद्धा त्यामध्येच येतात. त्यामुळे पारंपरिक वाद्य सुद्धा आपल्याला जी 12ची मर्यादा आहे त्या मर्यादेनंतर आपल्याला वाजवता येणार नाहीत. हा ही गोष्ट क्लिअर होणं सर्व मंडळासाठी आवश्यक आहे. ज्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत त्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. परंतु ज्या काही मंडळांना अजून थोडा संभ्रम असेल त्यांच्यासाठी या आदेशाद्वारे मी हे क्लिअरिफाय करतो की ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक या दोन्ही गोष्टींना माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार रात्री 12 नंतर बंदी असणार आहे. तर सर्व मंडळांनी या गोष्टींचं पालन करावं.